नमस्कार मित्रांनो, चांगभले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फलटणच्या ओपनच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत ते भाग एक आपण पाहिलाच, पण आता नवीन बैल अजून आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चांगभले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सत्य इंद केसरी बकासूर आज फलटणच्या मैदानामध्ये दाखल झाला. गपकी डॉक्टर आणि आज शेवळ्या पंचा बावरे सोबत पडणार. लेट झाला आज भाऊ, उशीर निघालेलं. बर ट्रॅफिक चालत. मित्रांनो, सुंदर उर्फ कॉकटेल आज फलटणच्या मैदानामध्ये दाखल झाला. नमस्कार भाऊ. नमस्ते. काय आज सुंदरला आणलंय? आणलेलं. बर बर. यापूर्वी पाहिलंय का फलटण मैदान? मागच्या मैदान पाहिलं. सिमेंट मार्ग. बर बर. आज कोणासोबत आहे निवडून? वादळ. वादळ कुठलं? आपलं आनंद आहे. मुंबईचं? मुंबईचं. बिनजोडचं बादशाह म्हटलं जात. बर बर. यापूर्वी पाहिली जोडी? नाही पाहिलं, पहिल्यांदाच पाहिलं. चाल, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वेळापूरचा सुदाम पण आलेला आहे आज फलटण मैदानामध्ये. दादा नमस्कार. दादा, गाव कोणतं तुमचं? लाटे. लाट. बर बर. कोणतं बैल आणलंय? बॉम्ब. बॉम्ब. मित्रांनो, समीर लाटे यांचा, समीर मतकर आणि जीवन शेठ खल्लाटे यांचा बॉम्ब आलेला आहे. म्हणजे आपला सर्वांचा लाडका चॅनल म्हणजे शर्यत अड्डा यांचा बैल आहे मित्रांनो, बॉम्ब. नमस्कार दादा. गाव कोणतं तुमचं? बरं. कोणता बैल आणलाय काय? सरदार. सरदार. मित्रांनो, सरदार पण दाखल झालाय आज मैदानामध्ये. कसं काय, कोणासोबत पडणार आहे? लेंगऱ्याचा आहे. लेंगऱ्याचा बैल आहे का? बर. समीर शेट यांचा बैल आहे मित्रांनो. नमस्कार म्हटले. काय, कोणता बैल आणलाय काय? फाजील. फाजील. मित्रांनो, फाजील आलेला आहे आणि आज चांगला पायरा केला आहे आज रायफल सोबत. रायफल म्हणजे चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते रायफल. एक नंबर. सतत एक नंबर. कशी पहिली जोडी, काय वाटते? पहिल्यांदाच पहिली? आता पहिल्यांदा पहिली. बरं. फाजीलला चांगलंय का फक्त? शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पिस्टन 22-11 पण आज मैदानामध्ये दाखल झालाय. दादा, कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे? बाईजा. बरोबर. वडकीच्या बाईजा बरोबर पाळणार आहे. यापूर्वी पाळले का जोडी ही? बर बर. शिंदवणी मैदानामध्ये पडलेली ही जोडी मित्रांनो. मित्रांनो, लारा पण दाखल झालाय आज मैदानामध्ये. दादा, कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे काय? बर बर. एमएम नानांचा राजा आणि लारा पळणार आहे मित्रांनो. गाव कोणतं तुमचं? निरगुडी. निरगुडी. कोणतं बैल आणलं काय? काशी. काशी. मित्रांनो, निरगुडीचा काशी पण आलेला आहे आज फलटण मैदानामध्ये. कसं काय नियोजन कोणासोबत आहे? मोठे गावचा सरदार आहे. बर बर. चांगला पायर आहे आज. यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच पाहते. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो, आसनगावचा सुंदर पण आलेला आहे आणि आज हौशा सोबत पडणार आहे. मित्रांनो, विंकरांचा हौशा पण आज फलटणच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि आज आसनगावच्या सुंदर सोबत पडणार आहे. मित्रांनो, सुभाष मांगडे तात्या यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आज फलटणच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि आज नाशिकच्या गुरुसोबत पळणार आहे. मित्रांनो, सुभाष मांगडे तात्यांचा वजीर पण दाखल झाला आहे मैदानामध्ये आणि आज भिवघाट एक्सप्रेस वजीरसोबत पळणार आहे. म्हणजे वजीर आणि वजीरची गाडी पळणार आहे आज. गाव कोणतं तुमचं? खडकवासला. खडकवासला. कोणतं बैल आणलं काय? रायफल. रायफल. मित्रांनो, शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची रायफल आज फलटण मैदानामध्ये दाखल झालं आहे. कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे काय? 81 रायफल सोबत. नाही मग सिकंदर. बर बर बर. यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच पाहते. शुभेच्छा दादा.
मित्रांनो कुसूरकरांचा बलमा पण आलेला आहे आज पलटणच्या मैदानामध्ये. गाव कोणतं तुमचं? बारामती. बारामती कोणतं बैल आणलं आहे? शिवान. शिव. मित्रांनो बारामतीचा शिव आला आणि हे जण नाव काय? बकासूर. बकासूर. मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा बकासूर पण आलेला आहे. नी एकत्र पळणार आहेत का? बर, शुभेच्छा तुम्हाला. कर बाबा. गाव कोणतं तुमचं? आंधळी. आंधळी. कोणतं बैल आणलं काय? सुलतान. सुलतान. मित्रांनो आंधळीकरांचा सुलतान आज फलटण मैदानामध्ये दाखल झाला. मित्रांनो आदत वयामध्ये बरीचशी मैदानं गाजवणारा सिकंदर 81-81 आज फलटणच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि आज शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्या रायफलसोबत पळणार आहे सिकंदर. आणि रायफल पण आलेला आहे मित्रांनो. आणि आज निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पळणार आहे. नमस्कार भाऊ. गाव कोणतं तुमचं? रत्नागिरी. रत्नागिरी. कोणतं बैल आणलं काय? सुंदर. सुंदर. मित्रांनो कात्रजचा सुंदर आलेला आहे. कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय? जादावाडीचा मोरे. बरं, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो वाटेगावचं पहिलवान पण आज फलटण मैदानामध्ये दाखल झालं आहे आणि आज कळंबीच्या शंभूसोबत पळणार आहे. काय सांगाल जोडीबद्दल? कशी पळते जोडी? काय नंबर? बर काय वाटतंय आजच्या मैदानाबद्दल? मोठं मैदान म्हणजे 5.5 लाख म्हणजे सर्वात मोठं मैदान आहे फलटण तालुक्यातलं. काय सांगाल त्याबद्दल? चांगलं मैदान. फाटे वगैरे बघितले? चांगले. बर, पहिलवान काय सध्या गुलालात चालू आहे. एक ना एक तर दावणीचा बैल आहेच गुलालात. बादल पण राहिला ना त्या दिवशी? बर, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो पंधरेकरांचा लहू पण आलेला आहे आज. त्या दिवशी जबरदस्त अशी लढत दिली बकासूरच्या गाठामध्ये होता. मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण आज फलटण मैदानामध्ये दाखल झाला आणि आज फाजिलराव सोबत पळणार आहे. फाजिलराव आणि शिरसवडी रायफलची जोडी पळणार आहे. मित्रांनो सुप्रसिद्ध युट्यूबर संडी दादा भेटलेले आहेत. काय म्हणताय संडी दादा, कसं वाटतंय मैदान? काय छान आहे. आणि महाराष्ट्रातील एक आता आपण वादळ ज्या मैदानात धुमाकूळ घातलाय ज्या बैलानं तो बैल आहे त्याला घडवणारे बी आहे बारीक ड्रायव्हर. आणि कौतुक आहे मित्रांनो चांगलं चॅनलचं नेहमी कौतुक आहे. म्हणजे त्यांचे ऑनर आहेत जे चालवतात चांगलं चॅनल. मित्रांनो म्हणजे अक्षरशः घरचं सगळं उरकून स्वयंपाक बी करून येतात आय थिंक मी ऐकलंय. तर ह्यांच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट द्या. कोणाचा व्हिडिओ न बघा किंवा न बघा तर चांगलं चॅनलचं नक्की बघा. कारण तुम्हाला सगळं कारण माहिती आहे. हा व्यक्ती घरचा स्वयंपाक करून बैलगाड्या शेतात कव्हर करतो. तर ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सपोर्ट द्या. धन्यवाद सनी. बारीक ड्रायव्हर कसं काय आज कुठल्या गाडीवर आहे काय? काय खावा खावा पोहे काय नाही? फाजिलन आपला बैल आहे. ती गाडी आहे आता. अजून दुसऱ्या गाडीवर नाही कुठली? नाही एकच. बरं, त्या दिवशी लई स्पीड लागल्या राव रायफलच्या आणि बकासूरच्या गाडीला. गाडी बघितली की तुम्ही? कसं पळा, चांगली गाडी पळा. फायनलला लई ओढून धरलेला बकासूरला. धरायला लागतोय कारण की गाडी फॉल आतापर्यंत काय प्रॉब्लेम आला आहे. सगळी बैल त्याची मैदान हातातली लॉबेट होऊनच गेले ती. बरं, मग लॉबेट न करता गाडी जर एक नंबर करत असली तर ओढून धरलेलं चांगलं ना कधी बी. आज कसं वाटलं फाजिलरावचा आणि ह्याचा पायरा करावं काय? म्हणजे नाही आधीच नियोजन झालं होतं. अमोल दादाला आधीच अमोल दादा मागच्या मैदानात एक नंबर केला. बरं, दादा म्हणले बारीक आपली गाडी मला बैल द्यायचं चालते. त्या मैदानात नियोजन कशी पळेल जोडी आजच्या मैदानाला? काय वाटते फाटे वगैरे बघून कशी पळेल? चांगल्या त्या मागच्या मैदानात मी फाजिल चांगला पळाला होता. बरं, आणि चांगली गाडी पळत. चालते, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार भाऊ. कोणतं गाव कोणतं तुमचं? गाव कोणतं? हडप सरोवर आणलंय. काय आबांचा बावरे? मित्रांनो शेवाळे आबांचा बावरे आलेला आहे आज फलटणच्या मैदानावर. कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे? बकासूर. बघा, यापूर्वी किती मैदानात पळाले ही जोडी? ही जोडी 4 मैदान पळाली. कोणत्या कोणत्या मैदान गुलाल घेतलाय या जोडीने? कोमट्याला. कोमट्याला मैदानात घातला तेवढ्या मैदानात गुलाल. गुलाल आहेच या जोडीने. म्हणजे ही जोडी खासच आहे म्हणावं लागेल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो वडकीकरांचा व्हाईट गोल्ड छोटा पक्षी आज फलटण मैदानामध्ये दाखल झालाय आणि आज मोठा पक्षी आणि छोटा पक्षी जोडी पळणार आहे.
गाव कोणतं तुमचं? सासवड. कोणतं बैल आणलंय? सरपंच. मित्रांनो, सासवडकरांचा सरपंच फलटण मैदानामध्ये दाखल झालं. कसं काय नियोजन आज कोणासोबत आहे? मुळशीकरांचा हरणे. बरं, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? जुळेवाडी. जुळेवाडी. कोणतं बैल आणलंय? कसं काय? जुळेवाडीचा राजा. मित्रांनो, जुळेवाडीचा राजा आलेला आहे आज मैदानामध्ये. आणि हे जण काय? गब्बर. गब्बर. कसं काय आज नियोजन पायऱ्याचं? नियोजन संभाजीनगरचं पहिले. बरं बरं. आणि आपला गब्बर? गब्बरला माळशिरसचं पहिले. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वडकीकरांचा बैजा पण आज फलटण मैदानामध्ये दाखल झालाय. गाव कोणतं तुमचं? बुधनरवाडी. बुधनरवाडी. कोणतं बैल आणलं काय? चंदर. चंदर. मित्रांनो, चंदर आलेला आहे बुधनरवाडीचं. कसं काय कोणासोबत आहे पायरा? काय नियोजन काय कोणासोबत आहे? बरं, शुभेच्छा तुम्हाला.